नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज एक अतिशय चांगली बातमी आलेली आहे आणि या चांगल्या बातमीवरच आज आपण बोलणार आहोत। सकाळ सकाळी मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बातमी सुद्धा टाकली होती। बातमी अशी आहे की आपल्या टीईटीचा रिझल्ट लवकरात लवकर लावण्यात येत आहे। त्याच्यापूर्वीची जी प्रक्रिया होती ती सर्वस्वी पूर्ण झालेली आहे आणि आता हा निकाल एकदम पारदर्शक पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केला जात आहे। पारदर्शक पद्धतीने कसा? तर जे काही आपण पेपर दिलेला आहे, जे काही ओमआरआय शीट आहे, ती प्रत्येकाची मॅन्युअली तपासली जाणार आहे। कारण मागच्या काळामध्ये जो काही घोटाळा झालेला आहे, त्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निकाल एकदम पारदर्शक पद्धतीने तपासला जाणार आहे। आता राहिला विषय की निकाल कधी लागतो, तर मित्रांनो निकाल हा लवकरात लवकर लागणार आहे। आता ह्याच्यामधले सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की फायनल आन्सर की येणं। आणि आता ही फायनल आन्सर की आजही येऊ शकते, उद्याही येऊ शकते, परवा येऊ शकते, या 15 दिवसामध्ये कधीही येऊ शकते। जर 15 दिवसामध्ये नाही आली तर किमान पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर 100% येण्याची शाश्वती आहे। आणि त्यातल्या त्यात निकालाची म्हणजे फायनल आन्सर की आल्या लगेच निकाल नाही लागणार। आता निकाल लागायला थोडासा वेळ लागेल। कारण काय? प्रत्येकाची जी ओमआरआय शीट आहे ती मॅन्युअली तपासणार आहेत। मग आता ही प्रत्येकाची मॅन्युअली तपासल्यानंतर मग त्यासाठी लागणारा वेळ थोडासा जास्त लागेल। जास्त म्हणजे किती लागतील ते मी सांगेल, पण आता इथं किती आहे ते जवळजवळ 1,00,000 घरामध्ये विद्यार्थी आहेत ज्यांनी परीक्षा दिलेली आहे। मग प्रत्येकाची तपासणी होणार, प्रत्येकाची ओमआरआय शीट तपासली जाणार, मग त्या हिशोबानं थोडासा वेळ लागेल। पण आन्सर की ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फायनल आन्सर की येऊन जाईल आणि त्यानंतर निकाल लावण्यात येईल। त्यानंतर निकाल लावायला कमीत कमी 1 महिना लागेल, म्हणजे जुलै महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपल्या टीईटीचा रिझल्ट लागेल व त्यानंतर टेटची नोटिफिकेशन यायला सुरुवात होईल। म्हणजे थोडासा आणखीन टेटच्या नोटिफिकेशनला वेळ लावतील, कारण टीईटीचा रिझल्ट लागल्या लगेच टेटची नोटिफिकेशन येईल नाही, थोडासा 5-10 दिवसाचा इकडे तिकडे होऊ शकतो। पण एक सकारात्मक बाब ही आहे की टीईटीचा रिझल्ट आता 1 महिन्यामध्ये 100% लागण्याची शक्यता आहे। ह्या 15 दिवसामध्ये फायनल आन्सर की आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर आपल्या टीईटीचा रिझल्ट लागू शकतो। आता ही चांगली सकारात्मक बातमी आहे त्या दृष्टिकोनातून ज्यांनी ज्यांनी टेट परीक्षेचा अभ्यास करायला म्हणजे अभ्यास करणं सोडून दिलं होतं, कशावर डिसेंबरपर्यंत टीईटीचा रिझल्ट लागत नाही, मग ह्या वर्षी तर टेट परीक्षा होत नाही, ह्या विचारातून, ह्या नकारात्मक विचारातून ज्यांनी अभ्यास सोडून दिला होता ते आता परत चालू करा। कारण आता लवकरात लवकर टीईटीचा रिझल्ट लागणार आहे, म्हणजे लागणारच आहे, यात काही दोष नाही आणि एकदम पारदर्शक पद्धतीने लावला जाणार आहे। बस एवढीच चांगली एक अपडेट होती। अभ्यास करा, चांगला अभ्यास करा आणि जोमाने अभ्यास करा आणि आता चांगला विचार, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, बस एवढंच सांगायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये। एवढंच ठीक आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणखीन काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।